बट सुप्रियाताईंनी ही भाषण करत असताना त्यांनी सुद्धा त्यांचा पूर्व इतिहास त्यांनी सुद्धा एकदा जागृत केला पाहिजे. या स्वर्गीय राजीव गांधींच्यामुळे तुम्हाला काँग्रेस पक्षात घेऊन तुम्हाला ते राज्याचं मुख्यमंत्री केलं, त्याच काँग्रेस पक्षामध्ये तुम्ही काँग्रेस पक्षाची पक्षाच्या पाठीत खंडित पुसून स्वतंत्र पक्ष काढला तुम्ही, हे काळाच्या ओघामध्ये तुम्ही विसरलात का? आणि खरं म्हणजे जर डॉक्टर सुजयचं जर तुम्ही भाषण जर ऐकलं व्यवस्थितपणे तर कारखाने जे विक्री करण्यासंदर्भात त्याने जे त्याच्यामध्ये विधान केलेलं आहे त्याच्यावर तुम्ही का बोलत नाही? कारण मूळ मुद्दा जो त्यांनी मांडला होता मागच्या त्याबद्दल स्पष्टीकरण खरं सुप्रियाताईंनी देण्याची आवश्यकता होती. तर मला वाटतं कोणत्या मी म्हटलं सुरुवातीला मी माझं म्हणणंच ते आहे की कोणत्या प्रकारची तत्वाशी तत्वनिष्ठा न ठेवता फक्त सत्तेत राहणं एवढंच एक धोरण त्यांच्या पक्षाचं असल्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर भाष्य करणं आता उचित आहे.